नमस्कार, वेलकम किंवा वेलकम बॅक टू माय चॅनल. कोणत्याही स्किन टोनवर अगदी छान सूट होणारा आणि सोप्पा पटकन होणारा आय मेकअप आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आय मेकअपची पहिली स्टेप म्हणजे आय मेकअपसाठी बेस तयार करणे. यासाठी मी वापरत आहे एलेगलचं प्रो कन्सिलर. हे कन्सिलर मी माझ्या आयलिडवर लावत आहे, त्याचसोबत आयब्रोज शार्प दिसावी म्हणून एक्झॅक्ट आयब्रो लाईनच्या खाली आणि डोळ्यांच्या खालीही लावून घेणार आहे. या कन्सिलरमध्ये माझा शेड आहे तो आहे प्युअर बीच. आणि त्यानंतर एका ओल्या स्पंजने हे कन्सिलर अगदी हळूवारपणे मी छान ब्लेंड करून घेत आहे. आपलं कन्सिलर हे क्रीज होऊ नये किंवा त्याला भेगा पडू नयेत यामुळे येथे मी लूज पावडरने हे कन्सिलर डोळ्यांवरती सेट करत आहे. नेक्स्ट स्टेप म्हणजे मी इथे घेतलेली आहे लॅकमे आयकॉनिकची काजळ पेन्सिल. ही काजळ पेन्सिल मी माझ्या लीडवरती अगदी ओबडधोबड लावून घेणार आहे. इथे नीट नाही लावलं तरी चालेल, कारण एनीवेज आपण ही काजळ ब्लेंड करणार आहोत. तर येथे बोटांच्या साह्यानेच मी अगदी कमी प्रेशर देऊन आणि अगदी हलक्या हाताने हे काजळ ब्लेंड करत आहे. लक्षात घ्या, ही काजळ पेन्सिल स्मच प्रूफ असल्यामुळे काजळ ओलं असतानाच ब्लेंड करा, म्हणजे तुम्हाला ब्लेंडिंग करणं सोपं जाईल. आणि अशा प्रकारे मी ही काजळ पेन्सिल ब्लेंड केलेली आहे. येथे वापरत आहे स्विस ब्युटीचं आयशॅडो पॅलेट, आणि ज्यातला हा जो डार्क ब्राऊन शेड आहे तो मी एका फ्लॅट ब्रशवर घेतलेला आहे. आणि हा जो कलर आहे तो मी माझ्या संपूर्ण आय लीडवरती डिपॉझिट करत आहे. कलर तोपर्यंत डिपॉझिट करा जोपर्यंत तुम्हाला मनासारखा पे ऑफ तुमच्या लीडवरती मिळत नाही. सेम जो ब्राऊन कलर आहे तो मी माझ्या लोअर लॅश लाईनलाही अप्लाय करत आहे. आय मेकअपमध्ये कोणतीही हार्श लाईन दिसता कामा नये किंवा सगळे कलर हे एकमेकांमध्ये छान मिक्स झाले पाहिजे, त्यामुळे ही जी हार्श लाईन आहे ती मी आता ब्लेंड करत आहे. त्यासाठी मी हा फिकट ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि एका ब्लेंडिंग ब्रशच्या हेल्पने मी ही जी हार्श लाईन आहे ते ब्लेंड करणार आहे. लक्षात ठेवा, ब्लेंडिंग करत असताना हळूवारपणे ब्लेंडिंग करा. येथे मी ब्रशची बॅक अँड फोर्थ मुवमेंट, म्हणजे ब्रश मागे पुढे करत ही हार्श लाईन ब्लेंड करत आहे. नेक्स्ट, अगेन ही जी हार्श लाईन तयार झालेली आहे ती आपण ब्लेंड करणार आहोत. यासाठी मी अगदी फिकट ब्राऊन कलर घेतलेला आहे जो माझ्या स्किन टोनला मॅच होईल असा. आणि त्याने मी हा जो कलर आहे तो माझ्या ट्रान्झिशन एरियामध्ये डिपॉझिट करत ती जी हार्श लाईन आहे ती ब्लेंड करत आहे. लक्षात घ्या, ब्रशवर कलर जेव्हा तुम्ही घेता तेव्हा अगदी थोडा थोडा कलर घेऊन डिपॉझिट करा. जर एकदम कलर घेतला तर तो ब्लेंड करायला अवघड जातो. आणि हा आहे आपला ब्लेंडेड सोप्पा आय मेकअप. पुढची स्टेप म्हणजे मी आता काजळ अप्लाय करणार आहे. यासाठी सेम मी लॅकमे आयकॉनिकचं काजळ वापरत आहे, आणि ज्याने मी माझ्या पूर्ण लोअर वॉटर लाईनला हे काजळ अप्लाय केलेलं आहे, त्याचबरोबर इनर कॉर्नरलाही अप्लाय करत आहे. मस्कारासाठी मी इथे वापरत आहे मेबलिनचा कोलोसल मस्कारा, आणि माझ्या ज्या पापण्या आहेत त्यांना एक सिंगल कोट मी देणार आहे. सेम मस्कारा मी माझ्या लोअर पापण्यांना पण लावून घेत आहे. त्यानंतर एका लिक्विड लायनरने मी अगदी थिन लायनर ड्रॉ करत आहे, कारण आपण यावरती आज आय लॅशेस लावणार आहोत. तर आय लॅशेसचा बँड हा दिसू नये यासाठी याच्या खाली मी अगदी थिन लायनर लावत आहे. तर लॅशेससाठी मी आज वापरत आहे PSA लॅश, आणि ज्यात माझा नंबर आहे 53. तर ते लॅश मी अप्लाय करून घेतलेली आहे. तर आय मेकअपमध्ये तुम्ही इथेच थांबू शकता, पण मी याच्या नेक्स्ट स्टेप करत आहे. येथे मी अगेन लायनर एकदा लावून घेणार आहे, आणि जे माझं इनर कॉर्नर्स आहेत आणि आयब्रोचा जो बोन आहे तेथे मी शिमर हायलायटर लावत आहे. आणि दिस इज द फायनल लुक. ब्राऊन टोन्स किंवा जे अर्धी टोन्स असतात ते सर्व इंडियन स्किन टोनवर जातात. तुम्ही मीडियम असाल, डार्क टोनचे असाल किंवा फेअर असाल, तरी हा जो आय लुक आहे हा तुमच्यावर सूट होईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.